आज देशातल्या पाच राज्यांचे निकाल जवळजवळ पूर्ण होत आले, फायनल बऱ्याच ठिकाणी निकाल बाहेर यायचे आहेत, परंतु कल स्पष्ट झाला आणि त्यातल्या चार राज्यांमध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या चार राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री होणार हे क्लिअर झालं. माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली ह्या निवडणुका झाल्या. त्या त्या राज्यामध्ये योगीजी असतील, डॉक्टर सावंत असतील, धामी असतील, या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली जरी झाल्या असल्या तरी मोदीजींच्या नेतृत्वाखाली खरं म्हणजे या निवडणुका झाल्या. आणि ज्या प्रकाराने मोदीजींनी बोल बच्चनगिरी न करता, बोल घेवडेपणा न करता प्रत्यक्ष काम केलं, त्यातून हे प्रचंड यश मिळालेलं आहे. बिहारमध्ये सुद्धा जेव्हा निवडणुका झाल्या त्यावेळेला असा विषय आला की भाजप विजय होऊ शकत नाही, पण मोदीजी त्याही वेळेला कॉन्फिडंट होते की जे काम मी ह्या देशातल्या महिलांसाठी केलेलं आहे, पुरुष तर मला मतदान करतीलच, परंतु महिलांना पाच गोष्टी हव्या असतात. स्वयंपाक करायचा असतो तर गॅस हवा आहे, शुद्ध पाणी हवं आहे, वीज हवी आहे, टॉयलेट हवे, सुरक्षितता हवी, या सगळ्या गोष्टी बिहारमध्येही मिळाल्या आणि त्यामुळे मुस्लिम महिलांनी रांगा लावून मोदींना बीजेपीला मतदान केलं. आपापल्या घरातल्या पुरुषांना सांगितलं की तुम्हाला काय करायचं ते करा. माझा दावा असा आहे की उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा जेव्हा सर्व्हे होईल आफ्टर पोल, आफ्टर रिझल्ट, त्यावेळेला एखाद्या घरामध्ये पुरुषाने समाजवादी पार्टीला मतदान केलं असेल पण महिलेने मात्र बीजेपीला म्हणजे मोदींना मतदान केलं आहे. कारण उत्तर प्रदेशमध्ये तर संध्याकाळी 7 नंतर महिलांनी फिरण्याची सोय नव्हती आणि त्यामुळे हे विकासाला मिळालेलं मत आहे. आणि त्यामुळे आम्ही सगळेजणं मोदीजींचं आम्ही काय अभिनंदन करणार, परंतु मोदीजींपुढे नतमस्तक होतो की त्यांनी ह्या देशाचा चेहरा बदलला, संपूर्ण जगामध्ये ह्या देशाची मान उंचावली. देशामधल्या सगळ्या बेसिक ॲम्युनिटीज ज्या आहेत, किमान गरजा ज्या आहेत, त्या गरजा पूर्ण करण्याचा एका अर्थाने प्रयत्न करत चालल्यामुळे हे यश मिळालेलं आहे. पहिल्या चार फेऱ्यांमध्ये उत्तर प्रदेशमध्ये जर फिजिकल प्रचाराची परवानगी असती आणि सभा मोदींच्या झाल्या असत्या तर मागच्या वेळेला जी 324 संख्या आहे ती क्रॉस करून पुढे गेलो असतो. पहिले चार राऊंड हे व्हर्च्युअल झाले आणि त्यामुळे स्वाभाविकपणे त्याचा परिणाम झाला. एक आकर्षण जे मोदींची असतं, एकदा मतदारसंघामध्ये, जिल्ह्यामध्ये, भागामध्ये मोदी येऊन गेले की चित्र बदलतं. मी माननीय देवेंद्रजी फडणवीस, आज असं आहे की मी दिलेली 7 तारीख 8 तारखेला बॉम्ब पडला, मी दिलेली 10 तारीख शाहरुख यांच्या जिंकली, आता 11 तारखेची वाट बघू. डिपॉझिट जप्त झाली. त्यांची लढाई नोटाशीच होती असं आता देवेंद्रजी गोव्यात म्हणाले, त्यामुळे नोटापेक्षा जास्त मतं मिळावी असा त्यांचा प्रयत्न होता. मागच्या वेळेला त्यांना गोव्यामध्ये मतं जी मिळाली होती त्याच्यापेक्षा सुद्धा कमी मतं मिळाली. मी सकाळी सुद्धा असं म्हटलं की संजय राऊतांना आयुष्यात काहीच घालवायचं नाही, कारण ते पत्रकार आहेत, ते लिहिणार, कधी सामना सोडतील, लोकसत्तात जातील, लोकसत्तात जातील, आमच्या तरुण भारतमध्ये पण येतील. परंतु उद्धवजींना आणि प्रामुख्याने आदित्यजींना खूप करिअर आहे. ते जसं स्वतःचं हसं करून घेतात, तोंडावर पडतात, पड्या फिरवी टांग उपर म्हणतात, तसं तुम्ही करण्या इतके लहान नाही आहात. वेळेच्या ना आवरा हा सल्ला आहे, मानायचं असेल माना. तरुण भारतमध्ये ते येणार असतील तर आम्ही साधारणतः 3 जणांचं पॅनल असतं, त्याच्यावेळी 7 जणांचं पॅनल लो इंटरव्ह्यू घ्यायला. हिंदी में जाना चाहे ते बिहारमध्ये प्रभारी होते, बिहारमध्ये यश मिळालं. ते गोव्यामध्ये प्रभारी होते, गोव्यामध्ये सर नेहमीच अनिश्चितता राहते, कोणाला तरी बरोबर घेऊन सरकार चालवायला लागतं. आत्ता कळतं आहे त्याप्रमाणे 20 क्लिअर कट BJP ब्रँडेड चिन्हावरच्या जागा, आणखीन काही जण बरोबर येत आहेत असं म्हणून ही संख्या ही 25-26 पुढे जाईल. आणि त्यामुळे गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचा शपथ विधी तर त्यांनी 14 तारखेला घोषित पण केला आहे. माननीय देवेंद्रजींचं मी खूप अभिनंदन करतो. त्याचबरोबर दादा, आता महापालिकाच्या निवडणुका महाराष्ट्रात येऊ लागतील, अर्थात आता तुमच्यावर पण जबाबदारी वाढलेली आहे का जास्तीत जास्त संख्येने महापालिका आणि स्थानिक महानगरपालिकेच्या निवडणुका आता जवळजवळ 6 महिन्यांनी पुढे गेल्या, तर जेव्हा केव्हा होतील त्यावेळेला भारतीय जनता पार्टी
सरकार असताना जेवढ्या महानगरपालिका ताब्यात होत्या त्याच्यापेक्षा एखादी महानगरपालिका जास्तच मिळवेल, विशेषतः संभाजीनगर, की ज्या संभाजीनगरमध्ये आता विदाऊट शिवसेना आम्ही खूप भुसंडी मारणार बघूया. आता रात्रीपर्यंत निकाल स्पष्ट होतील, त्यानंतर राज्याची स्थिती स्पष्ट होईल. जल्लोषासाठी कार्यालयात चाललो, प्रचंड ढोल वाजता आहेत, लोक आलेले आहेत, पेढे वाटणार आहोत. सगळ्यांना तुमच्या माध्यमातून आवाहन करतो की फटाके वाजवायचे नाहीत, त्यातून प्रदूषण तर होतं, परंतु मोदीजींनी ज्या स्वच्छतेचा आग्रह धरला आहे तर त्याचा प्रचंड होणारा कचरा हा इतका बारीक बारीक असतो की तो चला रे कचरा उचला म्हणून उचलताही येत नाही. प्रामुख्याने प्राणी खूप जखमी होतात, पक्षी खूप जखमी होतात. फटाके सोडून जे जे सेलिब्रेशनचे मार्ग आहेत ते सगळे मार्ग बीजेपीचे कार्यकर्ते गावगाव अवलंबणार. त्यामध्ये उत्पल पर्रिकर यांचा पराभव कधीच, पंजाब मध्ये सर्व जेवढे ज्येष्ठ नेते होते मुख्यमंत्र्यांसहित सर्वांचा पराभव, याकडे कसं बघता? उत्पल पर्रिकरांच्या पराभवाने आम्हाला आनंद झाला आणि आम्हाला दुःख झालं. मनोहर पर्रिकरांनी नॉट ओनली गोवा, म्हणजे गोव्यातली बीजेपी त्यांनी उभी केली, आणि नंतर संरक्षण मंत्री म्हणून सुद्धा त्यांनी ज्या प्रकारे काम केलं, त्यांच्या घरातला मुलगा पराभूत व्हावा याचा आम्हाला बिलकुल आनंद आहे, याचा आम्हाला दुःख आहे. परंतु शेवटी काळाच्या वगैरे त्याही गोष्टी होत असतात. पण मोठमोठे लोक पडण्याचं, लोकशाही सुदृढ झाली हे त्याचं मोठं उदाहरण. लोक आता पूर्वीसारखे अंदाजच देत नाहीत, पैशावर मतं देत नाहीत, जातीवर मतं देत नाहीत. तसं असतं तर यूपीमध्ये बीजेपीचा पराभव व्हायला पाहिजे होता. बीजेपीचं एका विशिष्ट उत्तर प्रदेशमध्ये एका विशिष्ट समुदायाने ज्या प्रकाराने किसी को भी मत दो बीजेपी को हराव असं संकल्प केला होता, काही व्यवहारात आलं नाही. याचा अर्थ लोक आता त्यामागे जात नाहीत, ते विकासाच्या मागे जातात आणि त्यांना योग्य निरक्षर माणूससुद्धा योग्य निर्णय करतो. बीएमसी चुनाव में क्या तरीके का विजय सर्वात महत्त्वाचा वाटतो? स्वाभाविकपणे उत्तर प्रदेश आणि गोव्यामध्ये नेहमीच कुठल्याही एका पार्टीला बहुमत नसतं, त्यावेळेला पूर्ण बहुमत मिळालं. स्वाभाविकपणे आम्ही कितीही राष्ट्रीय व्यक्ती असू तरी सुद्धा आमच्या माणसाचा आम्हाला आवडतो प्रभारी होते, त्यामुळे गोव्याच्या आनंदा गोव्याच्या विजयाचा आम्हाला जास्त आनंद म्हणायचे. लोगों का सुनो करो अपना अपना, उद्धवजी जरा आपण आपण करेल. दादा दादा सिद्धूंसाठी काही सल्ला असेल तुमचा? कशासाठी सिद्धू सिद्धू नवज्योत सिद्धू पराभव झाले? नाही परिषदेवर कुठे तिथे परिषद नाही आहे.